आम्हाला आमच्या हक्काची घरं द्या असा नारा देत इंदिरानगर झोपडपट्टीतील बाधित शेकडो रहिवाशांनी KDMC मुख्यालयावरती मोर्चा काढलेला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून कल्याण डोंबिवली शहरात 2007 साली शहर गिरीबासाठी घरकुल योजना राबवण्यात आली. मात्र सुरुवातीपासूनच या योजना अनियमितता असल्याने हा संपूर्ण प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगर येथील BSU प्री प्रकल्पामध्ये 330 कुटुंब विस्थापित झालेलं होतं. या सर्वच विस्थापनी प्रकल्पात समाविष्ट केल्यानंतर आज मितीपर्यंत गेल्या 13 वर्षे 183 बाधित कुटुंब पुनर्वसनाचा प्रश्न आजही धुळखात ठेवण्यात आलाय. पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे संतापलेल्या या बाधितांनी सोमवारी दुपारी उन्हात प्रहार संघटना, सत्याग्रह फोरम, असमर्थ नागरिक सेवाभावी संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर गोविंदवाडी मार्गे MPMC मार्केट पासून शेकडो महिलांचा धडक मोर्चा KDMC मुख्यालयावर धडकला. या मोर्चात बाधित रहिवाशांनी आम्हाला आमची हक्काची घरं द्या असा नारा देत पालिका मुख्यालय दणाणून सोडलं. आमचा विषय होता BSU संदर्भात जे मागील 13 ते 15 वर्षापासून लोकांना घरं दिलेली नाही, तर त्यासाठी आयुक्तांना आम्ही आधी निवेदन दिलेलं की तुम्ही जर 1 महिन्याभर लोकांची घरं वितरित नाही केली तर त्याविरोधात आंदोलन छेडेल. असं त्या स्वरूपात आम्ही आलो, पण आयुक्त मंत्रालयात गेल्यामुळे अतिरिक्त आयुक्तांची आमची भेट झाली आणि त्यांनी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या स्वीकारलेल्या आहेत आणि त्याच्यावर तातडीने कारवाई करण्याची त्यांनी आधी संबंधितांना दिलेले. आता बघूया, जर 1 महिन्याभरात ती घरं नाही वितरित झाली तर जसं बच्चूभाऊंनी इशारा दिलेला की डायरेक्ट घरांचा ताबा घेऊ, 1 महिन्यानंतर बघा त्याचे परिणाम दिसतील महानगरपालिकेला. आज आमच्याकडे प्रहार संघटनेचे काही प्रतिनिधी आले होते. त्यांची मूळ मागणी ही BSU मधील जे लाभार्थी आहेत त्यांचं घरं वाटप आणि एकंदरीतच जे झोपडपट्टीधारक आहेत, बस्तर निर्माणात बाधित झालेले लोक आहेत, त्याच्याविषयी त्यांचं मागण्यांचं निवेदन आज आम्ही स्वीकारलेलं आहे. या अनुषंगाने यापूर्वी त्यांच्या निवेदनाला उत्तर दिलं होतं. त्याप्रमाणे BSU जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 1514 लाभार्थ्यांना महानगरपालिकेमार्फत घर देण्यात आलेली आहेत. BSU योजनेचे जे निकष होते त्याच्यामध्ये सोशिओ इकॉनॉमिक सर्वे असेल किंवा बायोमेट्रिक्स असेल, असे निकष पूर्तता झालेल्या लोकांनाच ही घरं द्यावी